या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी जागरूक नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे 3 वर्षांच्या मुलीला 1 तासात आईवडिलांना करण्यात आले सुपूर्त. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी. कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण मैदानाजवळ रात्री 9 च्या सुमारास नेहमीप्रमाणे अमोल खत्री आणि त्याचे काही मित्र त्या ठिकाणी गप्पा मारत होते व त्यांना समोरून एक छोटीशी मुलगी रडत जाताना दिसली. तिच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. त्यांना संशय आली. त्यांनी तिचा पाठलाग केला व तिला पकडून पोलीस स्थानकामध्ये आणलं व पोलिसांनी सुद्धा तितक्याच गांभीर्य लक्षात घेत त्वरित तपास केला असता 1 तासाच्या आत मुलीला तिच्या आईंच्या वडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं. बघूया नेमका काय आहे तो प्रकार. प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. सर, 3 वर्षाची मुलगी हरवली होती आणि काही तासातच ती शोधलेली आहे, नेमकं काय प्रकरण? आम्ही नाईटला ड्युटीला आल्यावर पोलीस स्टेशनला ओंकार खत्री यांना मॅक्सी ग्राउंडच्या इथं 1-3 वर्षाची मुलगी एकटी फिरताना आढळून आली. त्यावेळी आम्ही तात्काळ तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मॅक्सी ग्राउंडजवळ गेलो. त्या ठिकाणी तिचे काही नातेवाईक मिळून आले. त्याचवेळी आम्हाला बीट मार्शल एक कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिकडे आमच्या आमंत्रणाने फोन करून सांगितलं की तिची आई आणि मामा पण इकडे आलेत, चौकशी करतायत. आणि त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून खात्री करून त्यांच्या तब्येत ती मुलगी दिलेली. 3 वर्षाची मुलगी तुमच्या निदर्शनात आली होती, नेमकं काय प्रकरण? ॲक्च्युली आम्ही इथे बसलो होतो, आपल्या विजेच्या इथे आम्ही होतो, विजेच्या इथे आम्ही बसलो होतो आणि ती आम्हाला दिसली आणि ती एकटी मुलगी धावत होती. त्या टायमाला आम्ही तिला बघितला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही बघितलं की कोण तिच्या आजूबाजूला कोण नाही होता. मग त्याच्यामागे आम्ही धावलो पण ती मुलगी एकटीच होती. मग तेव्हा आम्ही काय केलं, तिला उचलला आम्ही आणि माता पोलीस स्टेशन आम्ही तिला घेऊन आलो. नंतर आम्ही साहेबांना भेटलो आणि योगेश साहेबांना आम्ही सांगितलं, सर प्रकरण सांगितला. मग साहेबांनी आम्हाला 1 तासामध्ये पूर्ण प्रकरण दिला, म्हणजे तिला त्याच्या आईबापाला शोधून दिला. 1 तासामध्ये